सामान्य काळातील दुसरा रविवार वर्ष पहिले ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या मूलभूत गरजा तृप्त करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या किंवा व्यवसाय करीत असतो. कोणी सरकारी क्षेत्रात तर कोणी खाजगी क्षेत्रात, कोणी स्वदेशामध्ये तर कोणी परदेशामध्ये, कोणी छोटे लघु उद्योग तर कोणी मोठे व्यवसाय करतात. परंतु आपण सर्वांच्या बाबतीमध्ये एक सत्य आहे, एक खरं आहे. तरुणपणामध्ये कार्याच्या आणि कामाच्या बाबतीमध्ये जो जोश आणि होश आपल्यामध्ये असतो, प्रौढावस्थेमध्ये जी कल्पकता नाविन्यता जिद्द उत्साह आणि मेहनत करण्याची ऊर्जा शक्ती आपल्यात असते, ती उतार वयापर्यंत राहत नाही. आणि म्हणून आपल्या भारत देशामध्ये सर्वसाधारणपणे 60 वर्ष हे रिटायरमेंटचं किंवा निवृत्तीचं वय हे ठरवलेलं आहे. याचा अर्थ 60 वर्षानंतर आपण काही करू शकत नाहीत, आपण संपूर्णतः निकामी होतो, कुचकामी ठरतो असं मुळीच होत नाही. आफ्टर रिटायरमेंट नंतर देखील विविध क्षेत्रामध्ये काम आणि सेवा कार्य करणारे निवृत्त जन आपणास अवतीभोवती बरेच आढळतात. विविध क्षेत्रात वेगवेगळ्या कामामध्ये निवृत्त झालेल्या बंधू भगिनींचे कामाचे अनुभव, त्यांच्यामधील उत्साह, त्यांची आवड, त्यांचा तो प्रभाव, त्यांच्या ठाई असलेलं ज्ञान आणि विश्रम, त्यांचं नॉलेज आणि शहाणपण विद्यार्थ्यांना, तरुण तरुणींना, प्रौढांना नेहमी चेतना देणारं, प्रेरणा देणारं, स्फूर्ती देणारं आणि आकर्षक असं ठरतं. ज्येष्ठाकडून आपणास आपल्या जीवनासाठी खूप काही शिकायला मिळतं, कारण त्यांच्या ठाई जीवनाचे जिवंत आणि बोलके अनुभव असतात. हे जरी खरं असलं तरी आपली वेळ झाली, आपलं वय झालं, आपलं कार्यकाळ संपला, आपली मुदत संपली की दुसऱ्यांना पुढे येण्यासाठी, दुसऱ्यांना वाव देण्यासाठी, दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, दुसऱ्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी, इतरांच्या कलागुणांना कौशल्यांना चालना आणि दिशा देण्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या ठाई असलेली कल्पकतेची आणि नाविन्याची कदर करण्यासाठी, समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण वेळ, काळ, गरज ओळखून बाजूला होणं आणि दुसऱ्यांना पुढे करणं हे महत्त्वाचं आहे. हा मानवी धर्म आहे, हे माणुसकीला आणि मानवतेला धरून आहे. आपण रिटायर झाल्यावरती आपली जागा ही दुसऱ्यांना घेण्याची संधी मिळते, हा विश्वाचा, हा सृष्टीचा नियम आहे. आपण झाडावरती कोमेजून पडलेलं फूल हे गळून जातं, सुकलेलं पान हे गळून पडतं आणि तदनंतर त्याची जागा दुसऱ्या फुलाला आणि पानांना घेता येतं, त्यामुळे ते झाड टवटवीत राहतं. प्रोडक्ट एक्सपायर्ड झाल्यानंतर त्यामुळे नवनिर्मितीला स्कोप मिळतो. आपला TV, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर्स सर्व्हिस देण्याचं बंद झालं की आपण त्याची रिप्लेसमेंट करतो. मानवातील शक्ती, मानवातील युक्ती, त्याचं धाडस, त्याचं शौर्य जे तारुण्यामध्ये असतं ते उतार वयापर्यंत जसंच्या तसं राहत नाही. आणि म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी, मानवी विकासासाठी गरज ओळखून आपली जागा स्वतःहून सोडून दुसऱ्यांना पुढे करणं, त्यांच्या पाठीशी राहणं याला खूप मोठं मन लागतं. सकारात्मक दृष्टिकोन अंगी असावा लागतो. I must decrease so that the others get opportunity to increase.
हा व्यापक सदाचारी आणि परोपकारी दृष्टिकोन मानवी मने आणि हृदय बाळगला की तेव्हाच समाज पुढे जातो। प्रत्येकाचा प्रत्येकाला वैयक्तिक विकास करण्याची संधी ही लाभत असते। बंधून आणि भगिनींनो, प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी परमेश्वरानं पाठवलेला अग्रदूत योहान बाप्तिस्ता, ज्याच्यावर त्या विधातानं प्रभूचा मार्ग आणि वाटा सरळ करण्याची जबाबदारी आणि जिम्मेदारी सोपवलेली होती। परमेश्वराच्या योजनेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो आपलं कार्य करीत होता। यार्देन नदीवरती लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता, भाविकांना परमेश्वराकडे वळवत होता। योहानाच्या बाप्तीमध्ये येणारा तारणारा इस्रायलचा मसीहा तो हाच आहे की काय असा काही जणांचा समज झाला होता, पण आपण तो नाहीत हे तो लोकांना अगदी प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे सांगत होता। समाजामध्ये तो एवढा प्रसिद्धीच्या झोतामध्ये असताना देखील त्यानं नम्रतेनं कबूल केलं होतं, जो माझ्या मागून येणार आहे, जो माझ्या मागून येत आहे तो माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांनी पायात घातलेल्या पादत्राणाला देखील स्पर्श करण्याची माझी कुवत, लायकी, योग्यता आणि पात्रता नाही। हा योहान बाप्तिस्ता प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हता, परंतु त्या स्वर्गीय पित्यानं त्याला आगाऊ सूचना देऊन ठेवलेली होती। एक दिवस तो तारणारा, तो जगाचा मसीहा या यार्देन नदीवर तुझ्या हातून बाप्तिस्मा स्वीकारण्यासाठी येईल, ज्याच्यावर तू पवित्र आत्मा उतरताना आणि स्थिर होताना पाहशील तोच तो आहे, हे परमेश्वराकडून त्याला मिळालेले संकेत होते। बंधू भगिनींनो, आजच्या योहान लिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तिस्ता यार्देन नदीवरती बाप्तिस्मा देत असताना प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या ठिकाणी आलेला होता, आणि जे काही समोर घडतं, जे त्याने उघड्या डोळ्यानं पाहिलं, जे काही अनुभवलं, त्याची लेखी आणि मौखिक साक्ष तो आजच्या शुभवर्तमानामध्ये देतो। त्या तारकाची जगाला ओळख करून देतो, हे पहा जगाचे पाप हरण करणारी देवाचे कोकरू, ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे, असं विश्वासानं श्रद्धेनं योहान आजच्या शुभवर्तमानामध्ये कबूल करून साक्ष देतो। आता आपली वेळ संपलेली आहे, आता आपण बाजूला सरलं पाहिजे। आपला रोल, आपली भूमिका, परमेश्वरानं आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी आपण एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे। नाव द टाईम हॅज कम फॉर मी टू डिपार्ट सो दॅट क्राइस्ट विल गेट हिज एंट्री। आय मस्ट डिक्रीज अँड क्राइस्ट मस्ट इन्क्रीज। या सद्भावनेनं आणि परोपकारी विचारानं योहान बाप्तिस्ता हा मोठ्या मनानं बाजूला होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पुढे करतो, त्याला केंद्रस्थान देतो। ज्या परमेश्वरानं, त्या स्वर्गीय पित्यानं त्या पुत्रावर सोपवलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी पुढे नेण्यासाठी योहान बाप्तिस्ता स्वतःला बाजूला सारतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वाट आणि मार्ग सिद्ध करतो, मोकळा करतो। यामागे बंधू भगिनींनो, योहान बाप्तिस्ताचा किती मनाचा मोठेपणा आहे। त्याचा स्वतःचा शिष्यगण होता, कित्येक लोक त्याच्या अवतीभवती होते, काही त्याला मसीहा समजत होते। लोकांना आपण हवे हवेसे असताना भरपूर असे चाहते, हितचिंतक आणि वेल विशर्स त्याच्या अवतीभवती असताना आपण आपलं सेवा कार्य केलेलं आहे, आपली वेळ, आपला काळ, आपलं कार्यक्षेत्र, आपली जबाबदारी आपण पूर्ण केलेली आहे, आता तो प्रभूच्या आड येत नाही, प्रभूचा मार्ग अडवत नाही। मी पाण्यानं बाप्तिस्मा दिला,
परंतु माझ्या मागून येणारा जो माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे तो देवपुत्र पवित्र आत्म्यानं लोकांना बाप्तिस्मा देणार आहे. किती हा मनाचा मोठेपणा, किती ही विनम्राणी त्यागी वृत्ती, प्रभूला मोठं करण्यासाठी तो बाजूला होतो, आपली भूमिका आपला रोल संपल्यावरती प्रभूच्या एंट्रीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला तो प्रोत्साहन आणि पाठिंबा देतो. त्याची ओळख आणि त्याचा परिचय हा सर्वांना व्हावा म्हणून साऱ्या विश्वाला त्याची ओळख करून देतो. आपण कनिष्ठ आहोत आणि तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हे सर्व घडतं. बंधूंनो आणि भगिनींनो, योहानाची ही भूमिका, त्याचा तो सकारात्मक आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन, त्याच्या ठाई असलेली नम्रता, त्याची विनम्रता, त्याच्या मनाचा मोठेपणा आपल्यासारख्या सामान्य माणसांना खूप काही शिकून जातो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे क्षण, प्रसंग आणि अनुभव आपल्याही वाटेला येतात. दुसऱ्यांच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आपण जागेवरून हटणं, आपली मानाची, सन्मानाची आणि अधिकार पदाची खुर्ची खाली करणं, त्या पदावरून बाजूला होणं, आपली जागा खाली करणं, आपली भूमिका जबाबदारी संपल्यावरती इतरांना संधी देणं हे महत्त्वाचं असतं. परंतु कधी कधी या गोष्टी अगदी सहजपणे आपल्या हातून घडत नाहीत आणि आपण कधी कधी त्या जाणून बुजून करत नाहीत. आपली स्वार्थी वृत्ती आपल्याला आपली खुर्ची सोडायला, कोणासमोर नमायला, बाजूला व्हायला, आपले अधिकार हे दुसऱ्यांच्या हाती सोपवायला, स्वतःच्या अधिकाराचा आणि हक्काचा मोठ्या मनानं त्याग करायला आणि इतरांना संधी द्यायला आपण सहजपणे तयार होत नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, अधिकाराचा, ताबेदारीचा आणि हुकुमशाहीचा, मक्तेदारीचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हाती आपण सहजपणे कधी कधी आपण तो देत नाहीत. मग आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहतो, मग त्या निवडणुका असो, अधिकारपदाच्या जागा असो, मानाची सन्मानाची खुर्ची असो, पद असो, कौटुंबिक भूमिका आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असो. बंधूंनो आणि बहिणींनो, अहो नवीन सून घरात आली म्हणजे सासू सासऱ्याने आपला हात, आपली मूठ थोडीशी सैल करायला हवी. मुलांचा नवीन संसार थाटायला त्यांना स्वातंत्र्य आणि मोकळीक द्यायला हवी. त्यांच्या संसाराचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवू नये, आपल्या तंत्रामंत्रावरती त्यांना नाचू नये आणि त्यांना वेठीस धरू नये. उतार वयामध्ये आपल्या वयोमानानुसार आपल्याला जमत नसेल, आपल्याला समज नसेल, आपला समज कमी झाला असेल, आपली आकलन शक्ती मंदावली असेल, आपलं शरीर आपणा साथ देत नसेल, तर योग्य वेळी, योग्य काळी गरज ओळखून आपले दैनंदिन व्यवहार, आपले कारभार, आपलं कामकाज, आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांच्या हाती सोपवायला हव्यात. सगळ्याच गोष्टी ताणून आणि रेटून धरू नयेत आणि आपल्यापेक्षा जास्त योग्यतेच्या आणि कुवतीच्या आणि पात्रतेच्या लोकांच्या सहनशक्तीचा अंत आपण पाहू नये. योग्य वेळी आपला कारभार, आपला व्यवहार, आपल्या जबाबदाऱ्या योग्यतेच्या आणि पात्र असलेल्या व्यक्तीच्या हाती मोठ्या मनानं आणि निस्वार्थी वृत्तीनं सोपवल्यानं आपलं काही कमी होत नाही. उलट या गोष्टी कोणाच्या दबावाखाली न करता योग्य वेळी, योग्य काळी आपण स्वतःहून निर्णय घेतला तर समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा आणि आपला इमेज अधिक वाढतो.
चार चौघांमध्ये आपण कौतुकास प्रशंसेस आणि मानस पात्र ठरतो, यामुळे समाजाला देखील प्रिय बंधू आणि भगिनींनो चांगला मेसेज जातो, नवीन लोकांना पुढे येण्याची संधी मिळते, कार्याला चालना मिळते, आपलं शरीर साथ देत नाही म्हणून ख्रिस्त सभेचा एवढा मोठा कारभार पाहणारे आणि ख्रिस्त सभेतील सर्वात सर्वोच्च असे पदावरती असलेले पोप बेनेडिक्ट 16 आता जे मरण पावलेले आहेत, आपण जिवंत असताना आपल्या या उतार वयामध्ये या कार्याचा मोठा भार आपल्याला पेलवत नाही या जाणीवेमधून आपल्या पदाचा त्यानं राजीनामा दिला, त्याग केला, आपली सूत्र पोप फ्रान्सिस यांच्या स्वाधीन केली. गेल्या 600 वर्षामध्ये प्रिय बंधून आणि भगिनींनो असं कधी घडलं नव्हतं, ते त्यांनी मोठ्या मनानं करून दाखवलं आणि ख्रिस्त सभेसमोर चांगला आदर्श ठेवला. यशाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये आपण सर्वांना उद्देशून यशया संदेशानं लिहिलेलं आहे, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा इस्रायल आहेस. आपला सेवक यशया यावर परमेश्वरानं सोपवलेली जबाबदारी त्यानं पूर्ण केल्यानंतर तोही बाजूला झाला. परमेश्वरानं पृथ्वीवरील आपल्या तारण कार्यामध्ये लोकांची, समाजाची, श्रद्धावंतांची गरज ओळखून, काळ ओळखून एका पाठोपाठ एक असे नवीन संदेशते, नवीन प्रवक्ते उभे केले होते ना. परमेश्वराच्या नावासाठी कार्य करण्यासाठी अभिषिक्त केलेला राजा संदेशता वेळ ओळखून ते बाजूला झाले ना. आपण देखील प्रिय बंधू आणि भगिनींनो दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजेत. सगळ्याच वेळेला आपल्याला पुढे पुढे करण्याची गरज नाही, दुसऱ्यांना पुढे करून आपण त्यांच्या पाठीशी राहणं ही देखील ख्रिस्त सभेमध्ये, समाजामध्ये, वेगवेगळ्या राजकीय विविध क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची सेवा आहे. अशा प्रकारची सत्कृत्ये आणि सत्कर्मे सदाचारी परोपकारी वृत्तीनं व्यापक व मोठ्या मनानं करणं ही देखील एक समाजाची सेवा आहे. हे करण्याची प्रेरणा आणि कृपा आपल्या सर्वांना लाभावी म्हणून आजच्या या दिवशी आपण विशेष प्रार्थना करूया.